नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो व्ही एल एस गाणे एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन व संशोधन केंद्र निर्मळी इंडिया अंतर्गत मित्रांनो एकशे पंचावन्न पदांसाठी भरती निघालेली आहे तर मित्रांनो यामध्ये बघा कुठल्या पदांसाठी किती जागांवरती वॅकन्सी निघालेली आहे किती पदे आहेत सोबतच या संशोधन केंद्रामध्ये जो आपल्याला अर्ज करायचा आहे तो कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे सोबतच मित्रांनो यासाठी कुठल्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता यासाठी फीस काय या असणार आहे वयाची अट काय असणार आहे निवड प्रक्रिया कशी असेल ही सविस्तर मित्रांनो ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा जो की तुमच्या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये दिला आहे त्यावरती सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीवरती क्लिक करा आणि त्यावरती ऑल क्लिक करा म्हणजे मित्रांनो भविष्यातले सर्व व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला सहजरित्या पाहता येतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आता सर्वप्रथम मित्रांनो ही जी जाहिरात आहे राष्ट्रीय ग्रामीण वामो मिशन व संशोधन केंद्र बोटीबोरी बोतली म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र शासन आदिवासी अनुसंधान प्रशिक्षण केंद्र व वन विभाग अंतर्गत मित्रांनो ही जाहिरात प्र प्रकाशित करण्यात आलेली आहे म्हणजे हे जे राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन व संशोधन केंद्र आहे ते महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी अनुसंधान प्रशिक्षण केंद्र व वन विभाग अंतर्गत काम करतं तर मित्रांनो या राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन संशोधनामध्ये ही भरती निघालेली आहे आता यासाठी बघा राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन व संशोधन केंद्र महाराष्ट्र शासन आदिवासी व वन विभागांतर्गत शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार एकोणीस त्यानंतर बघा मित्रांनो दिनांक जी आहे ती चौदा दोन दोन हजार एकोणीसनुसार नुसार खालील नमूद प्रदान पात्रतेनुसार इच्छुक उमेदवारांची अकरा महिन्याच्या परिवीक्षा कालावधीनंतर आपले काम समाधानकारक असल्यास स्थायी स्वरूपात नियुक्ती देण्यात येणार तर मित्रांनो सुरुवातीला तुमच्या अकरा महिन्यांची काय ते ट्रेनिंग असेल किंवा तुमच्या अकरा महिन्यापर्यंत ते काम पाहतील निवड झाल्याच्यानंतर त्यानंतर मित्रांनो त्यांना जर ते व्यवस्थित तुमचं जर काम वाटलं तर ते तुम्हाला त्यांची का तुमची कायमस्वरूपी तिथे निवड होईल अन्यथा मित्रांनो तुमचा जो कालावधी आहे तो अकरा अकरा महिन्याचा परत वाढवून देण्यात येईल किंवा तुमचं काम जर असमा असमाधानकारक असेल तर तुम्हाला तिथून निवड प्रक्रियेतून बाहेर टाकण्यात येईल म्हणजे तुमची निवड तिथे रद्द होईल मित्रांनो तर बघा आता यानंतर पुढे त्यांनी आता सोबत मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची माहिती आता ही जी जी वॅकेन्सी आहेत मित्रांनो इथे बघा तुम्ही वर पाहत आहात की चौदा दोन दोन हजार एकोणीसनुसार म्हणजे मित्रांनो हे पेंडिंग वॅकन्सी आहेत म्हणजे दोन हजार एकोणवीसमधले भरून नाही घेतलेली वॅकेन्सी आहेत आता ते त्यांना भरून घ्यायचे आहेत तर या संबंधीची त्यांनी जाहिरात आता फ्रेश जाहिरात ही दिलेली आहे तर संबंधी त्यांनी खाली काय म्हटलंय बघा की तरी इच्छुक उमेदवारांचे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीसपर्यंत डब्ल्यू 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 डॉट एन आर बी एम आर डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे सर्व भरती प्रक्रियेची माहिती वेळोवेळी या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार तरी आता जाहिरात दिलेल्या पदांची पदसंख्या व मानधन आता यानुसार बघा आता मित्रांनो यामध्ये पदे किती आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता काय मानधन काय यासाठी सविस्तर त्यांनी ही सविस्तर माहिती या तत्त्यामध्ये दिलेली आहे तर बघा अनुक्रमांक एकमध्ये मध्ये जे पद आहे मित्रांनो ते प्रकल्प अधिकारी आहे यासाठी एकूण या पदे आहेत तीन त्यानंतर मित्रांनो यासाठी मानधन जे आहे सोळा हजार पाचशे आता यासाठी शैक्षणिक जी अर्हता आहे मित्रांनो पदवीतर पदवी पाहिजे किंवा एम बी त्यामध्येच त्यासाठी एम बी एम एस डब्ल्यू आणि पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर दोन नंबरचं प पद आहे मित्रांनो ॲसिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर जे की सहाय्यक अधिकारी आहे यासाठी एकूण पदे आहेत मित्रांनो सहा आणि यासाठी जे मानधन आहे मित्रांनो सोळा हजार रुपये आणि यासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे आणि अनुभव मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा एम एस डब्ल्यू किंवा बी एस डब्ल्यू आणि तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर तीन नंबरचं जे पद आहे सुपरिटेंडेंट म्हणजेच अधीक्षक यासाठी एकूण पदे आहेत तीन आणि यासाठी मित्रांनो पेमेंट आहे सोळा हजार आणि यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती पदव्युत्तर पदवी किंवा एम बी ए आणि कंपनी अन्यथा संस्थांमधील पाच वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि बांबू तंत्रज्ञान क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर चार नंबरचं पद आहे ॲसिस्टंट सुपरिटेंडेंट म्हणजे मित्रांनो सहाय्यक अधीक्षक यासाठी एकूण तीन पदे आहेत आणि पगार जो आहे मित्रांनो पेमेंट तुम्हाला दिला जाणार आहे तो पंधरा हजार पाचशे आणि त्यानंतर मित्रांनो बघायसाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती पदव्युत्तर पदवी किंवा एम बी ए आणि कंपनी किंवा संस्थांमधील तीन वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि बांबू तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव असणे कंपल्सरी आहे त्यानंतर पाच नंबरचं पद आहे अकाउंटंट म्हणजेच लेखापाल यासाठी एकूण तीन पदे आहेत व पेमेंट मित्रांनो पंधरा हजार आहे आणि यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती एम कॉम सोबतच एम एस सी आय टी आणि त्यासाठी मित्रांनो या ट्यंकलेखन म्हणजे टायपिंग जी आहे आपली ती मराठी थर्टी व इंग्लिश फोर्टी आणि लेखा विभागातील तीन वर्षाचा अनुभव असणे कंपल्सरी आहे त्यानंतर सहा नंबरचं पद आहे वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लार्क यासाठी ती एकूण तीन पदे आहेत पेमेंट जो तुम्हाला दिना दा दिला जाणार आहे तो पंधरा हजार पाचशे आहे आणि यासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेतली पदवी पाहिजे सोबतच एम एस सी आय टी तुमची झालेली पाहिजे आणि मराठी थर्टी व इंग्लिश फोर्टी अशी तुमची टायपिंग स्किल असणे आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा सुद्धा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर सात नंबरचं सा पद आहे ज्युनियर क्लार्क कनिष्ठ लिपी यासाठी एकूण सहा पदे त्यासाठी जो मानधन आहे तो बारा हजार पाचशे आहे यासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी एम एस सी आय टी आणि टायपिंग थर्टी व इंग्लिश फोर्टी असणे आवश्यक आहे त्यानंतर आठ नंबरचं पद आहे बांबू ट्रेनर यासाठी एकूण जे पदे आहेत वीस आहेत पेमेंट जो आहे बारा हजार पाचशे व शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो बांबू तंत्रज्ञान पदविका किंवा तीन वर्षाची यांत्रिक विद्युत पदविका किंवा हस्तकला पदविका किंवा आय टी आय सी टी आय त्यानंतर नऊ नंबरचं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी एकूण पदे आहेत पंचवीस पेमेंट जो आहे बारा हजार पाचशे यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी एम एस सी आय टी इंग्लिश थर्टी व टायपिंग आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग असणे गरजेचे आहे त्यानंतर दहा नंबरचं पद आहे डी सी कोऑर्डिनेटर म्हणजे पर्यावरण विकास समिती समन्वयक यासाठी एकूण सहा पदे आहेत यासाठी पेमेंट जो आहे बारा बारा हजार दिला जाणार आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी तर एम एस सी आय टी आणि पर्यावरण किंवा पर्यटन विभागातील तीन वर्षाचा अनुभव त्यानंतर अकरा नंबरचा पद आहे ड्राफ्टमॅन सर्वेअर यासाठी एकूण पदे आहेत मित्रांनो तीन पेमेंट जो आहे बारा हजार पाचशे आणि शैक्षणिक पात्रता जी आहे ती अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका आणि दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर बारा नंबरचं पद आहे मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य अभियंता सोबतच यासाठी एकूण जे पदे आहेत ते पाच आहेत व यासाठी पेमेंट जो दिला जाणार आहे मित्रांनो तुम्हाला बा पंधरा हजार दिला जाणार आहे यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता जी आहे ती स्थापत्य अभियांत्रिकी पदविका सॉरी सा स्थापत्य अभियांत्रिका पदवीधर आणि तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो तेरा तेरा नंबरचं पद आहे व्हेटरनरी डॉक्टर पशुवैद्यकीय अधिकारी यासाठी एक पद आहे पेमेंट आहे हो पंधरा हजार मित्रांनो आणि यासाठी जी तुमची शैक्षणिक पात्रता आहे ती पशुवैद्यकीय पदवीधर म्हणजे बी बी एस सी असणे आवश्यक आहे त्यानंतर चौदा नंबरचं पद आहे जी आय एस एक्सपर्ट जी आय एस तज्ज्ञ यासाठी एक पद आहे पेमेंट जो आहे पंधरा हजार आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर एम एस सी एट आणि दोन वर्षाचा अनुभव त्यानंतर मित्रांनो इथे ज्युनियर वैज्ञानिक आहे सॉरी ज्युनियर सायंटिस्ट आहे म्हणजे कनिष्ठ वैज्ञानिक यासाठी एक पद आहे त्यासाठी पेमेंट आहे पंधरा हजार आणि तुमचं जी शैक्षणिक पात्रता असली पाहिजे ती कृषी विज्ञान शाखा पदवीधर किंवा पदव्युत्तर तर बघा मित्रांनो सोळा नंबरचं जे पद आहे ते वनसेवक आहे यासाठी एकूण पदे आहेत वीस पेमेंट दिला जाणार आहे नऊ हजार चारशे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास तर मित्रांनो आता बघा महाराष्ट्रामधील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के जो वर्ग आहे मित्रांनो दहावी ते बारावी मधला आहे आणि मित्रांनो दहावी ते बारावी या पदांवरती सॉरी दहावी ते बारावी एक शैक्षणिक पात्रतेवरती मित्रांनो खूप जागी आपल्याला पाहायला भेटतात आणि तशा ठिकाणी कॉम्पिटिशनसुद्धा खूप भेटतं तर अशा ठिकाणी मित्रांनो काही जे बारीक बारीक गोष्ट आहे ते क्लिअर करणं आवश्यक असतं कारण मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना या छोट्या गोष्टी माहिती नसतात आता या ठिकाणी बघा जसे की नऊ हजार चारशे पेमेंट दिसत आहे वनसेवकसाठी पण मित्रांनो हा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये पेमेंट दिला जाणार आहे ठीक आहे ट्रेनिंग संपल्याच्यानंतर नंतर मित्रांनो तुमची जे रेग्युलर तुमची जे पेमेंट असेल जसे की अठरा एकोणीस अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमची नियुक्ती झाल्याच्या नंतर तशी पेमेंट भेटते ठीक आहे तर बघा मित्रांनो पुढील जे पद आहे ते देखभालसेवक यासाठी एकूण वीस पदे आहेत याचासुद्धा सुद्धा पेमेंट आहे नऊ हजार चारशे आणि ती शैक्षणिक पात्रता पाहिजे दहावी पास त्यानंतर पुढील पद आहे अठरा नंबरचा जो की नाईक आहे यासाठी एकूण पदे आहेत वीस व यासाठी पेमेंट दिलं जाणारे तुम्हाला नऊ हजार चारशे व शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास त्यानंतर मित्रांनो एकोणीस नंबरचा जो पद आहे तो पिऊन शिपाई आहे आणि यासाठी जे श एकूण जे पदे आहेत ते सहा शैक्षणिक पात्र आठवी पास व पेमेंट नऊ हजार चारशे आहे आता हे झालं सर्व मित्रांनो पदांसंबंधित माहिती मानधन किती भेटेल व शैक्षणिक पात्रता आता यानंतर बघा अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती मित्रांनो एकतीस आठ दोन हजार एकवीस आहे जी की रात्री बारा वाजेपर्यंत त्यांच्या ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या वेबसाईटवरती आपला अर्ज करायचे आहेत जे की मित्रांनो त्यांची जी अधिकृत वेबसाईट आहे ती ट्रिपल डब्ल्यू डॉट एन आर बी एम आर आय डॉट इन अशी आहे आणि यासाठी मित्रांनो जो आवेद आवेदन शुल्क म्हणजे मित्रांनो पन्नास रुपयांचं पाचशे रुपयांचा जो डी डी आहे तो तुम्हाला पाठवायचा आहे ठीक आहे आणि तो डी डी मित्रांनो बघा त्यांनी दिलेल्या ॲ बँक बैंक, ॲक्सिस बँकेच्या अकाउंटवरती सेंड करायचा आहे तर बघा आता हा जो ॲक्सिस बँकेचा जो अकाऊंट आहे तर त्याचं नाव काय हो बघा नॅशनल रुरल बांबू मिशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट याचा अकाउंट नंबर आहे ब्याण्णव डबल शून्य दोन डबल शून्य दोन शून्य एक दोन आठ आठ सहा सात पाच याचा आय एफ सी कोड आहे मित्रांनो यू टी आय बी शून्य 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 तीन तीन सहा नऊ आता यासाठी बघा आवश्यक लागणारे कागदपत्र म्हणजे फॉर्म भरती वेळी बघा मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे कलर छायांकित प्रत त्यानंतर इलेक्ट्रिकल बिल कलर छायांकित प्रत शाळा सोडल्याचा दाखला कलर छायांकित प्रत पॅन कार्ड कलर छायांकित प्रत तसेच शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रती या सर्व जी गोष्टी आहेत मित्रांनो ते तुम्हाला फॉर्म भरती वेळी स्कॅन करून ठेवायचे आहेत आता हे मित्रांनो बघा फॉर्म भरती वेळी तुम्हाला इथे माहिती दिली जातील की किती फाईलची जी म्हणजे तुमचं जो डॉक्युमेंट आहे अपलोड करायचा त्याची साईज किती असली पाहिजे सविस्तर माहिती तुम्हाला फॉर्म भरती वेळी तिथे दिली जाते तर तशा पद्धतीने मित्रांनो सविस्तर माहिती फॉलो करून तुम्ही अर्ज करायचा आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या काही व शर्ती दिलेल्या आहेत त्या मित्रांनो काही आपल्या तेवढं काही कामाचे नाही पण बघा तुम्ही वाचून घ्या याची जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची तुम्हाला लिंक देईन तर बघा मित्रांनो या संबंधी जर काही अडचणी असेल तर, तर मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून प्रश्न विचारा मी वेळोवेळी तुमच्या कमेंटला लगेच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत हीच माहिती शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जास करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद